तेव्हा तिने सांगितलं का माझी समस्या थोडी पर्सनल आहे ती म्हणाली की माझी परिस्थिती गरीब आहे मला तुम्ही वीस हजार रुपये देऊ शकाल का म्हणून आणि नंतर मग मला कळालं की तो नंबर ती व्यक्ती हे सगळं काही खोट होत नमस्कार मी डॉक्टर नचिके दीक्षित या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो काही दिवसांपूर्वी माझ्याबरोबर एक फसवणुकीचा प्रकार घडणार होता पण सुदैवाने मी वाचलो नक्की काय घडलं हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर झालं असं की आपले व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचतात अनेक आम्ही देखील टाकत असतो अशाच एका ग्रुपमधून मला एका बाईचा एस एम एस आला आणि तिने सांगितलं की तुमचे व्हिडिओ सुंदर असतात मला आवडतात मी नेहमी पाहते माझे काही प्रश्न आहेत काही समस्या आहेत मी विचारू का म्हणून मी तिला सांगितलं का तुझ्या काही समस्या असतील काही प्रश्न असतील ते कमेंट करून सांग मी त्याचं उत्तर नक्की देईल तेव्हा तिने सांगितलं का माझी समस्या थोडी पर्सनल आहे मी विचारलं काय ती म्हणाली की माझी परिस्थिती गरीब आहे मला भी रुपे देव मी वीस हजार रुपये देऊ शकाल का म्हणून मी नाही म्हणून सांगितलं आणि दुर्लक्ष केलं दोन तीन दिवस तिचे मेसेज येत होते मग गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज करणं हे सुरू होतं आणि नंतर तिने दहा हजार रुपये मागितले नंतर मग मा पाच हजार रुपये असं करता करता तिने दोन हजार रुपये आणि नंतर सांगितलं का मला एक रिचार्ज कराल का दोनशे नव्याण्णव रुपयाचा मी तुम्हाला जो नंबर देते त्या नंबरवरती मी तिला सांगितलं मी तुला पैसे देऊ शकत नाही आपले व्हिडिओ नेहमी बघत राहा मी तुला रा, असे काही उपाय सांगेल का ज्या उपायाच्या माध्यमातून तुझी परिस्थिती तुला बदलता येईल आणि तिने सांगितलं का ते उपाय करायला वेळ लागेल तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये तुम्ही आता कसंही करून रिचार्ज करा माझा रिचार्ज संपता आहे आणि मला डाऊट आला आणि तिच्याशी मी चॅटिंग करणं बंद केलं तिचा नंबर मी ब्लॉक केला तो नंबर माझ्या मित्राला दिला आणि त्याला सांगितलं काय जे डिटेल्स काढ म्हणून कारण तो ही कामं करतो आणि नंतर मग मला कळालं की तो नंबर ती व्यक्ती हे सगळं काही खोटं होतं बनावट होतं अशा अनेक टोळ्या मार्केटमध्ये समाजामध्ये फिरत आहेत की जी लोकांना गंडवतात असे प्रकार सर्रास चालू आहेत की लोकांची मैत्री करायची मग मैत्री वाढवायची मग लोकांना व्हिडिओ कॉल करायला सांगायचं मग असं करता करता त्यांना ब्लॅकमेल करायचं मग पैसे काढायचे मग अजून पैसे उकळायचे आणि नंतर आपल्याला कळतं की आपण पूर्णपणे फसले गेलेलो आहोत आपला ट्रॅप झालेला आहे असं होता कामा नये म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवत आहे असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडतात आपण टी व्हीमध्ये बातम्यांमध्ये या सगळ्या गोष्टी पाहत असतो मला डाऊट तेव्हा आला की जेव्हा मी तिला सांगितलं का असे काही उपाय माझ्याकडे आहेत की ज्यामुळे परिस्थिती बदलू शकते तिने नाही सांगितलं आणि मला त्यावेळेस वाटलं का हा काहीतरी बनावटीचा प्रकार आहे लक्षात घ्या आपण भावनिक असतो आणि अशा अननोन पर्सनला देखील आपण मदत करतो पण ती मदत पुढे जाऊन खूप जास्त महागात पडते मग क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असेल अकाउंट हॅक करून असेल असे प्रकार सर्रास होतात आणि नंतर कळतं की आपण फसले गेलेलो आहोत म्हणून असं होऊ नये यासाठी आपल्याला नेहमी सावध राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे आपलं अकाउंट जे काही आहे ते वेळच्या वेळी चेक करा असे अननोन मेसेज अननोन व्यक्ती जर आपल्या संपर्कात आल्या तर सर्वात अगोदर ते नंबर ब्लॉक करा ते एस एम एस जे आहे ते घरच्यांना दाखवा जाणकार लोकांना दाखवा आणि त्यांना विचारा की आता पुढे काय करायचं हा प्रसंग जेव्हा घडत होता तेव्हा मला एक गोष्ट आठवली ती तुम्हाला आज सांगतो की एक मासेमार जो होता तो प्रचंड गरीब होता तो राजाकडे जातो आणि राजाला म्हणतो की माझी परिस्थिती खूप बेताची आहे मला तू मदत कर तेव्हा राजा काय करतो की त्याला मासे पकडण्याचं जाळ देतो आणि हा मासेमार जाळं घेतो दरबाराच्या जा बाहेर पडत असताना राजाला उलटसोड बोलत असतो की मी पैसे मागायला गेलो होतो याने मला काय दिलं आणि हे सर्व त्या राजाचा प्रधान असतो हे ऐकतो आणि त्या मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला थांबवतो आणि म्हणतो तुला पैसे दिले असते तर पैसे काही दिवसांमध्ये संपले असते राजाने तुला जाळ दिलं याचा अर्थ असा की तू पुढे कित्येक वर्ष या जाळ्यातून मासे पकडू शकतो त्याचा व्यवसाय करू शकतो आणि पैसा तू कमवू शकतो असच घडतं की लोकांना उपाय करायला नको मेहनत करायला नको जे काही आहे ते ऐक पाहिजे हाच प्रकार त्या बाईच्या बाबतीत घडला होता म्हणून मला शंका जास्त आली तरी पण अशा गोष्टींपासून आपण सावध राहणं नेहमी गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून इतरही लोक जागरूक होतील सतर्क होतील आता भेटे उद्या बंद फ्रेश राहा मस्त राहा बिंदास राहा आनंदी राहा सावध राहा हे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे दररोज सकाळी सहा वाजता सर्वात अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की पाहता येईल धन्यवाद